वॅक्सिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या किंवा घरी वॅक्सिंग करताना वॅक्स कसा तयार करायचा, वॅक्समध्ये कराव्या लागणाऱ्या ओढा ताणीची भीती तुम्हाला पण वाटते का, तर तुम्ही सोप्या पद्धतीने सुद्धा वॅक्स करू शकता. जास्त त्रास न होत असल्यामुळे बिकनी वॅक्ससाठी देखील तुम्ही वॅक्स वापरू शकता. शिवाय इतर वॅक्सप्रमाणे हे फार चिकट देखील नसतं. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे, आहे शक्य. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा आपला विषय आहे घरच्या घरी वॅक्स तयार कसा करायचा ज्याने स्किनवर काही नेगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही, शिवाय तुमची स्किनसुद्धा हेल्दी राहील. सो आजच्या व्हिडिओमध्ये दोन सिम्पल वॅक्स बनवण्याच्या पद्धती आपण जाणून घेणार आहोत. नंबर वन, नैसर्गिक मॉइश्चरायझिंग वॅक्स. हा नैसर्गिक वॅक्स तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. शिवाय या वॅक्समुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायमसुद्धा राहते. आता जाणून घेऊयात कसा तयार करायचा नैसर्गिक मॉइश्चरायझिंग वॅक्स. एका पॅनमध्ये एक कप साखर, अर्धा कप मध आणि एक लिंबाचा रस असं घ्या. मंद आचेवर हे मिश्रण गरम करा. साखर विरघळल्यानंतर आणि मिश्रणाचा रंग बदलू लागल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर ते एका वाटीत काढून घ्या. हे मिश्रण तुम्ही काही दिवस टिकवून ठेवू शकता. वापरण्यापूर्वी ते परत थोडं गरम करावं लागणार आहे, तुम्हाला इतकीच मेहनत घ्यायची आहे. आता हे वापरायचं कसं, तर तुम्ही हे मिश्रण इतर वॅक्सप्रमाणेच वापरू शकता. ज्या भागावर तुम्हाला वॅक्स करायचं आहे ना, त्या भागावर थोडा मैदा किंवा तर कॉर्नफ्लॉवर लावा. वॅक्स स्ट्रिप त्या भागावर लावून प्रेस करा आणि उलट दिशेने ती स्ट्रिप ओढा. या वॅक्समुळे तुमच्या अंगावर कोणतीही खाज येणार नाही, पुरळही येणार नाहीत. शिवाय तुम्हाला पार्लरमध्ये बराच वेळसुद्धा घालवावा लागणार नाही. घरीच अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची त्वचा मऊ आणि मुलायम करू शकता. नंबर टू, शुगरिंग वॅक्स. जर तुम्हाला वॅक्समध्ये कराव्या लागणाऱ्या ओढा ताणीची खूप जास्त भीती वाटत असेल ना, तर तुम्ही या पद्धतीचा वॅक्स वापरू शकता. जास्त त्रास न होत असल्यामुळे बिकनी वॅक्स देखील तुम्ही ह्यामुळे करू शकता. शिवाय इतर वॅक्सप्रमाणे हे फार चिकट देखील नसतं. आता कसा तयार कराल हा वॅक्स तेही जाणून घेऊयात. 4 कप साखर, अर्धा कप पाणी आणि अर्धा कप लिंबाचा रस एका पॅनमध्ये टाकून साखर विरघळेपर्यंत गरम करा. हे मिश्रण सतत ढवळत राहा, कारण असं न केल्यास साखर पॅनला चिटकू शकते. मिश्रण उकळू लागल्यानंतर गॅस बंद करून द्या. मिश्रण थंड झाल्यावर त्याची कन्सिस्टन्सी चेक करा. मिश्रण अति पातळ किंवा तर अति घट्ट सुद्धा नसावा. मधाप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी असेल तर व्यवस्थित ते यूज करू शकता. हे मिश्रण देखील तुम्ही काही दिवस फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता. वापरण्यापूर्वी मात्र ते गॅसवर थोडं हलकं गरम करायचंय. आता ते वापरायचं कसं तेही जाणून घेऊयात. वॅक्स करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करा, कारण त्यावर जर एखादं क्रीम किंवा सिरम असेल ना तर केस व्यवस्थित निघणार नाहीत. त्वचेवर एखादी बेबी पावडर अप्लाय करा. कोमट मिश्रण त्वचेवर लावा. केसांच्या ग्रोथच्या उलट्या दिशेने ते ओढून काढा. तुम्ही अलगदपणे सुद्धा हे काढलं तरीही चालेल, याने जास्त त्रास होणार नाही. शिवाय यामुळे तुमचे अनावश्यक केस निघून जातील. या मिश्रणामुळे देखील तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होईल. वॅक्स करताना केसांच्या वाढीच्या उलट्या दिशेने वॅक्स स्ट्रिप ओढा, ज्यामुळे तुम्हाला फार त्रास होणार नाही. वॅक्स केल्यावर त्वचेवर गुलाब पाणी किंवा बर्फसुद्धा लावा, त्यामुळे मोकळी झालेली जी छिद्रे आहेत ती पुन्हा बंद होतील. असं न केल्यास छिद्रांमध्ये धूळ जाऊन काही ना काहीतरी त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात, म्हणून ते बंद करणं गरजेचं असतं. होतं की नाही अगदी सिम्पल पद्धतीने घरच्या घरी वॅक्स तयार करणं? तर तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून पहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत रहा लोकमत सखी.